इतिहास ह्या विषयाचा अभ्यास फक्त परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील घटनांशी जवळचे संबंध असल्याने अभ्यास करावा लागतो जसे की वेद संहिता अरण्यके आयुर्वेद यांचा वापर आपण आजही करत आहोत संस्कृती जशी की सिंधू संस्कृतीतील नगरांची रचना राहणीमान परंपरा संस्कृती कला इत्यादी यांचा आपल्या दैनंदिन जीवनावरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली परिणाम असतोच आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षामध्ये दोन हजार तेरा ते, ते दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी देव बिरादार आपल्या सर्वांच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण प्राचीन भारताचा इतिहास यावरती दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा म च्या महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे विश्लेषण करणार आहोत चला तर मग आजच्या आपण चर्चेला सुरुवात करूया इतिहास हा विषय सामान्य अध्ययन पेपर एक मध्ये नमूद केलेला आहे हे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे राज्य शासनाचे जो, जो सिलेबस आहे त्यामध्ये भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आणि राष्ट्रीय चळवळ असा नमूद केलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना जसे परिचयाचे आहे की इतिहास जो आहे याला तीन कालखंडामध्ये विभागलं जातं प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे विश्लेषण या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण किंवा के अनालिसिस केले असल्यास आपल्यास असे आढळून येते की दरवर्षी परीक्षेमध्ये कमी किमान सरासरी जे आहेत ते चार प्रश्न विचारले जातात आता आपण पाहूया दोन हजार तेरामध्ये जे आहे आयोगाने दोन प्रश्न विचारले होते दोन हजार चौदामध्ये दोन प्रश्न विचारले होते दोन हजार पंधरामध्ये दोन प्रश्न विचारले होते दोन हजार सोळामध्ये सहा सतरामध्ये सहा आणि दोन हजार अठरामध्ये सहा याच्यावरून आपल्या सर्वांच्या असं लक्षात येईल की आयोगाचा जो कल आहे प्रश्न विचारण्याचा प्राचीन भारताचा इतिहासावरती जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि हे फक्त एम पी एस सी मध्येच नव्हे तर युपीएससी मध्येही हा जो कल आहे तो वाढत चाललेला आहे आता दोन हजार तेरामध्ये किंवा चौदा मध्ये हे जे कुठले प्रश्न आले होते याचा आपण आता मायक्रो अनालिसिस म्हणजे अजून सविस्तर विश्लेषण आता करणार आहोत तर आता पहा आपण जे आहे प्राचीन भारताचा इतिहास यावरती विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत त्याला तेरा घटकांमध्ये विभागलेला आहे म्हणजे तेरा सब पॉइंटमध्ये विभागलेला आहे ते तुम्ही विषय ह्याच्या कॉलममध्ये सर्व पाहू शकतात तर दोन हजार तेरामध्ये जो आहे ते आपण पाहूयात प्रश्न कशावरती आले होते नद्या व त्यांची वैदिक नावे आणि त्याचप्रमाणे गांधार कलाशैली तर आता ही तेरा जे सब टॉपिक्स आहेत ती आपण विभागलेली आहे ती म्हणजे पूर्व वैदिक कालखंड व उत्क्रांती सिंधू संस्कृती व शोधकर्ता नद्या व त्यांची वैदिक नावे महाजनपदे गांधार कलाशैली अजातशत्रू हरण्य घराण्याचा एक राजा मौर्य घराणे व चाणक्य चाणक्ययास आर्य चाणक्य यास कौटिल्य असेही म्हटले जाते किंवा त्यांना विष्णुगुप्त या नावाने देखील ओळखले जाते गुप्त घराणे गुप्त घराण्यातील राजे जसे की चंद्रगुप्त प्रथम चंद्रगुप्त द्वितीय समुद्रगुप्त कुमारगुप्त स्कंदगुप्त सम्राट हर्षवर्धन प्राचीन भारतातील शेवटचा महान बौद्ध सम्राट एक एक तो एक विद्वानी होता खूप साऱ्या चीरच, नाटकांची रचना केली होती त्यावरती एक प्रश्न आला होता मूर्ती वा कला मंदिर स्थापत्य संस्कृती कारण की याच कालखंडामध्ये जे आहे मूर्ती आणि मंदिर स्थापत्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्याला उत्तेजना मिळाली होती संस्कृत साहित्य कारण की या कालखंडामध्ये भास कालिदास यासारखे महान साहित्यकार होऊन गेलेले आहेत संगम साहित्य आणि त्या कामाज व्यवस्था तरी हे झाले आपले तेरा सबघटक आता आपण प्रत्येक वर्षाप्रमाणे या टॉपिक वरती किती प्रश्न विचारण्यात आले आहेत याचा आता विश्लेषण करूया दोन हजार तेरा मध्ये मागे म्हटल्याप्रमाणे व त्यांची वैदिक नावे आहेत यावरती एक प्रश्न विचारलेला आहे गांधार कलाशैली वरती एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे दोन हजार चौदा मध्ये अजात शत्रु यावरती एक प्रश्न विचारलेला आहे सम्राट हर्षवर्धन यांनी कुठल्या तीन नाटकांची रचना केली होती यावरती ही प्रश्न आला होता तो प्रश्न म्हणजे की आपल्याला सर्वांना जसं माहिती आहे की आपण हर्षवर्धनाच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय की हर्षवर्धन राजा हर्षवर्धन यांनी नागानंद रत्नावली प्रियदर्शिका या तीन नाटकांची रचना केलेली आहे दोन हजार पंधरामध्ये मूर्ती वा स्थाप मंदिर स्थापत्य संस्कृतीवरती एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर संस्कृत साहित्यवरती एक प्रश्न आलेला आहे तो अश्वघोष यांच्याशी संबंधित आहे दोन हजार सोळामध्ये पूर्व वैदिक कालखंड व उत्क्रांती यावरती दोन प्रश्न आले आहेत उत्क्रांती म्हणजे त्यामध्ये आपण ताम्रयुग वगैरे जे आहेत यावरती एक प्रश्न आलेला होता सिंधू संस्कृती व शोधकर्ता जरी सिंधु संस्कृती खूप प्राचीन असली तरी याचे आणखी उत्खनन चालू आहे आणि अलीकडेच जे आहे याच्या आणखी याच्या उत्खननामध्ये काही साची वगैरे सापडलेले आहेत त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मौर्य घराणे व चाणक्य यांच्याशी दोन संबंधित प्रश्न आले होते कि बाबा अलेक्झांडर यांच्याशी युद्ध करायला कोणी चंद्रगुप्त यांना प्रेरित केलं होतं काय युद्ध निधी होती त्यानंतर गुप्त घराण्यातील राजा जो आहे समुद्रगुप्त यशाशी एक प्रश्न आलेला निगडीत आलेला होता दोन हजार सतरामध्ये सिंधू संस्कृती व शोधकर्ता यावरती दोन प्रश्न आले होते महाजन पदावरती सर्वात जास्त यावर्षी प्रश्न आले होते ते ती तीन प्रश्न होते याच्यामध्ये कसं होतं की चार चार जे आहेत ते महाजन पदे दिली होती आणि ते कुठल्या राज्याशी संबंधित होती किंवा कुठल्या राज्याच्या राजदरबारामध्ये ती अस्तित्वात होती त्यांची नावे काय आहेत यावरती प्रश्न आला होता त्याचप्रमाणे संगम साहित्यावरती एक प्रश्न आला होता दोन हजार अठरामध्ये देखील वैदिक कालखंड उत्क्रांती यावरती प्रश्न आला होता मौर्य घराणे व चाणक्य म्हणजे यावरती जो आहे तो सम्राट अशोकाशी संबंधित प्रश्न आला होता की सम्राट अशोकांच्या कुठल्या ग्रंथामध्ये धम्म याबद्दल नमूद केलेला आहे गुप्त घराण्यातील ह्यावेळेस दोन प्रश्न आले होते एक होता भारताचा नेपोलियन कुणाला म्हणतात आणि महेंद्रादित्य ही पदवी कुठल्या राजांनी उपाध्य कुमार गुप्त ते माहिती आहे आणि भारताचा नेपोलियन समुद्रगुप्त यास म्हणतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याप्रमाणे या काळातील समाज व्यवस्था जी होती यावरती या एक प्रश्न आलेला आहे तर तुम्हाला आता हे झाले असं जर उभे जर पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की या यावर्षी प्राचीन भारतावरती किती प्रश्न आलेले आहेत आता अभ्यास करताना प्राचीन भारत हा विषय जरी छोटा वाटत असला परंतु तो खूप वास्ट आहे कारण की त्याच्यामध्ये वेद आले संहिता आले अरण्यके आले महान संस्कृत कवी कालिदास नाटककार भास यांचे खूप सारे जे आहेत ते रचना आहेत मग आता सगळं वाचायचं हे ल जी गरज आहे का या आपण ह्याच मायक्रो अनालिसिसचा आपण अभ्यास करून आपली जी रणनीती जी आहे ती रच आखली पाहिजे आता बघा आता पूर्व वैदिक कालखंड आणि व क्रांतीवरती आजपर्यंत तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बरोबर आता हे बघूया आता इथे तीन आहेत तीन आहेत चार आहेत तीन आहेत आता आपण आता अभ्यासाची रणनीती आखताना जर आपण हे जर मुद्दे जर ती ज्याच्यावरती तीन ते चार प्रश्न विचारण्यात आले त्याला जर आपण पहिल्यांदा अभ्यास केला तर आपल्यावरचा ही लोड जो आहे थोडासा कमी होईल आता बघा की पूर्व वैदिक कालखंड उत्क्रांतीवरती तीन प्रश्न आलेले आहेत सिंधू संस्कृती व शोधकर्ता यावरती तीन प्रश्न आलेले आहेत आता जर सिंधू संस्कृती आणि शोधकर्ता पाहिला तर हा एक विषय जो आहे फार मोठा नाही आहे ह्या हल्ली एक तुम्ही जे आहेत एक ते दोन तासामध्ये याच्यावरती सविस्तर अभ्यास करू शकता म्हणजे एकदा जर सिंधू संस्कृती व शोधकर्ता जर आपण मुप्पाट करून टाकलं किंवा लक्षात जर ठेवलं तर ह्याच्यावरती मार्क जे आहेत ते बोनस ठरतील त्याचप्रमाणे महाजनपदे जी आहेत ते प्रत्येक राज्याच्यामध्ये महाजनपदी नव्हती आपल्याला प्राचीन भारतामधील राजघराणे माहितीच आहेत किती आहेत किंवा मोर्य घराणे आहे गुप्त घराणे आहे, आहे हर्षवर्धन घराणे आहे इत्यादी जे घराणे आहेत त्याच्याशी फक्त जे महाजनपदाचा जिथे उल्लेख आलेला आहे तेवढं संबंधित माहिती लक्षात ठेवा किंवा वैदिक कालखंडामध्येही काही ठिकाणी महाजनपदे अस्तित्वात आलेली आहेत त्या त्याबद्दलही थोडीशी माहिती गोळा करून ठेवा घराण्यावरती जो आहे सर्वात जास्त आजपर्यंत प्राचीन भारतामध्ये चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर त्यातील जास्तीत जास्त प्रश्न आहेत ते आर्य चाणक्य म्हणजे कौटिले यांच्याशी संबंधित आहेत त्यानंतर एक प्रश्न आला होता तो चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी निगडीत होता आणि दुसरा प्रश्न जो होता तो सम्राट अशोक यांच्याशी संबंधित होता त्यानंतर गुप्त घराण्यातील जे काही महान सम्राट होऊन गेलेत ज्यापैकी भारताचा नेपोलियन ज्याला म्हटलं जातं समुद्रगुप्त याच्यावरती एक प्रश्न कुमारगुप्त ज्यांनी महेंद्रादित्य पदवी उत्पादन केली होती त्यावरती एक प्रश्न असे टोटल तीन प्रश्न आले होते आणि हे बाकीचे जे आहेत ते एक एक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पण आता लक्षात घ्या की तुम्ही हे तीन हे तीन सहा तीन नऊ आणि चार तेरा आणि तीन पंधरा आता हे एकोणीसपैकी जर तुम्ही हे पाचच जर घटक केले तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही प्रत्येक प्रश्नपत्रिका दोन हजार तेरा ते अठरा मधील जे आहेत ते कमीत कमी साठ टक्के प्रश्न जे आहेत ते तुम्ही प्राचीन भारतावरील प्रश्न जे आहेत ते तुमचे बोनस मार्क ठरू शकतात म्हणजे फक्त पाच जर घटक केलात तरी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स जे आहेत ते मिळू शकतात पण मी असं म्हणेन वेळ असेल तर सगळं वाचून घेण्यात काही हरकत नाहीये जर वेळ आपल्याकडे नाहीये तर ही अशी रणनीती आखून आपण परीक्षेची तयारी केली पाहिजे आणखी एक महत्वाची बाब आता प्राचीन भारतावरती जो आहे दिवसेंदिवस कल जो आहे या आयोगाचा प्रश्न विचारण्याचा आहे आता तर मग अशा वेळेस मग काय वाचावं वाचावंशी एक हिंट सांगायची म्हटलं तर जसे की आता अलाहाबाद शहराचं जे नाव आहे आपल्याला माहिती आहे की प्रयाग प्रशस्तीपत्र ज्याच्यामध्ये हर्षवर्धन बद्दल ही उल्लेख केलेला आहे हर्षवर्धन गंगा नदीच्या ठिकाणी जो आहे तो प्रयाग येथे ते सर्व धर्मातील भिक्षू धर्मगुरु यांना बोलून मोठ्या प्रमाणात दान करत होते त्याचप्रमाणे त्याच अभिलेखा अभिलेखावरती सम्राट अशोका या ही माहिती आहे ते आपल्याला प्रयाग प्रशस्तीपत्र किंवा प्रयागनगर म्हणतो पण सध्या जे भारत देशामध्ये त्याचं नाव आहे ते अलाहाबाद आहे आणि आताच भारत सरकारनी जे आहे तर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारनी जे आहे त्यांनी अलाहाबाद शहराचं जे नाव आहे ते परत एकदा प्रयागनगर करायचं असं घोषित केलं आहे तर ह्याच्याहून काय लक्षात येईल की प्रयाग संबंधित माहिती म्हणजे हर्षवर्धन राजा किंवा सम्राट अशोक याबद्दल जर आपण माहिती जर गोळा केली तर ह्या वर्षी त्याच्यावर विचारला जाणारा प्रश्न जे आहे तो आपल्याला एक बोनस मार्क ठरू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यामध्ये केलेली अनालिसिस विश्लेषण जे आहे ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर करा कारण आम्ही अर्थशास्त्र विषयाचे असेच विश्लेषण करून आणि काय रणनीती आखावी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि पुढील व्हिडिओजमध्ये आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा जो सिलेबसमध्ये आयोगाने सांगितलेला आहे विशेष संदर्भासह तर महाराष्ट्रा महाराष्ट्राचा इतिहास यावरतीही विश्लेषण पुढील व्हिडिओजमध्ये करणार आहोत